विशाल परदेश या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो राष्ट्रवादी काँग्रेसने बंद पाडत प्रेक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीच या संदर्भातली माहिती दिली आणि थोड्याच वेळात त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहाच्या बाहेर जाण्याचं आवाहन केलं आणि त्यानंतर सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्यानं किरकोळ वादाचे प्रसंगही घडले होते. त्यात एका प्रेक्षकाला मारहाण देखील झाली. याच प्रकरणामध्ये आव्हाड यांना अटक करण्यात आली. आव्हाडांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस स्थानकाबाहेर जोरदार घोषणाबाजीही केली. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपेंसह 12 जणांना अटक करण्यात आली. एक गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छिते की जितेंद्र आव्हाडांना हे लढवय्या नेते आहेत एकतर, दुसरं त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवलं. पोलीस स्टेशनला माहिती गेल्यावर असं कळलं की वरून दबाव येतोय. आता वरून म्हणजे कुठून याचं उत्तर माझ्याकडे नाही. मी कुणावर आरोपही करत नाही कारण दबाव येतोय. बिचाऱ्या पोलिसांची काहीच चूक नाही. उद्धव ठाकरे सरकारने जितेंद्र आव्हाड यांना फक्त वाचवलं नव्हतं, त्यांना संरक्षण दिलं होतं, अटकेपासून संरक्षण दिलं होतं. म्हणून त्या केस प्रकरणात पण जितेंद्र आव्हाडांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि मला एवढीच विनंती करायची आहे माफिया सरकारच्या नेत्यांना, आता माफिया राज संपलं आहे. हा मुद्दा त्यांच्या भूमिकेचा आहे, परंतु मी जे काय टीव्हीवर बघितलं की त्या तरुणाला ज्या पद्धतीनं मारहाण झाली, आपण देखील सगळे त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणी कोणकोण होते, काय काय होते, हे तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर एखादा गुन्हा दाखल झाला असेल तर मला असं वाटतं की ती कायदेशीर कारवाई आहे आणि त्या कायदेशीर कारवाईवर बोलणं योग्य देखील नाही. पण जर मारहाण झाली असेल आणि आपण सगळ्यांनी बघितले टीव्हीवर, म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये राजकीय याला स्पर्श करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आपण सगळ्यांनी ते बघितलेलं आहे टीव्हीवर, कुणी मारहाण केली, कशा पद्धतीनं मारहाण केली, का मारहाण केली, तर तशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्याच्यानंतर ही कारवाई झालेली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी 3 वेळेस आज ट्विटरवरती ट्विट केलं. बघूयात नेमकं ते काय ट्विट त्यांनी केलेलं होतं. आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो, नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असं ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं की मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो. असं ट्विट त्यांनी केलं. आज दुपारी साधारण 1 वाजता त्यांना बोलवण्यात आलं होतं, त्यांना अटक करण्यात आलेली. याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. अजित, काय अपडेट? विशाल, अजूनही पोलिसांची अटकेची प्रक्रिया चालू आहे कारण अटक केल्यानंतर कोर्टामध्ये हजर करायला कोर्टाचे पेपर तयार करावे लागतात. कारण कोर्टामध्ये पोलिसांना त्यांची बाजू मांडावी लागते की त्यांनी त्यांना का अटक केलेली आहे, कोणत्या कलमाखाली अटक केलेली आहे आणि पोलिसांनी अटक केलेली ही योग्य का आहे, हे सर्व न्यायालयामध्ये मांडावं लागतं. आणि याकरताच पोलीस जे आहे ते वेळ घेत आहेत. कारण का फक्त जितेंद्र आव्हाड नाही तर माजी खासदार आनंद परांजपे असतील आणि इतर जवळपास 9 कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. अशा एकूण 12 लोकांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि यामुळे पुढची प्रक्रिया सुरू आहे. तर मागे इथे कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती वाढू लागलेली आहे आणि हे पाहता कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या बाहेर या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि इथे बसलेले आणि घोषणाबाजी करत आहेत की जोपर्यंत आव्हाडांना सोडणार नाही तोपर्यंत इथून ते बाहेर जाणार नाही. आपण काही कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीनं या सर्व जे अटक आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे. आव्हाडांसह इथून 12 जणांना अटक केलेली आहे, लवकर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. या मॅटरमध्ये आव्हाड साहेबांचं काही नसताना त्यांना दोषी ठरवलेलं आहे. आम्ही याचा निषेध करतो आणि लवकरात लवकर त्यांची सुटका होईल अशी आम्ही आशा बाळगतो.
तुम्ही काय सांगाल? आव्हाडांना आता कोर्टात हजर केलं जाईल, आव्हाडांना कोर्टात हजर केलं जाईल, हो कोर्टात हजर केलं जाईल ना। इतिहासाचा खेळ कर महाराजांच्या इतिहासाचा खेळ करणाऱ्या निर्मात्यांचा जेव्हा निषेध केला जातो आणि त्याच्या खिलाफ इतिहास महाराजांच्या इतिहासाचा खेळ केला जातो आणि त्याबद्दल एक अभ्यासक आणि इतिहास रक्षक जो आमचे आव्हाड साहेब आहेत ते जेव्हा आवाज उचलतात तर त्यांच्यावरती अशी केस भरली जाते, तर अशा सरकारचा आम्हाला निषेध केला पाहिजे आणि सरकारनेही त्यांचा पाठिंबा केला पाहिजे, कारण त्यांनी इतिहासात जी चुकी केलेली आहे ती दाखवण्यात आली। आव्हाड साहब ने जो शिवाजी महाराज की एक्चुअल हिस्ट्री है वो जाकर सिर्फ बताई और निवेदन किया वहां पर थिएटर में सबसे प्यार से निकलने के लिए, उसके बाद जो एक्चुअल में जो बंदा है उसने वीडियो पे आकर बोला कि मुझे आव्हाड साहब ने ही बाहर निकाले, सब कुछ सिक्वेंसिंग परफेक्टली आव्हाड साहब ने किया, उसके बावजूद यहाँ पुलिस को बिठाना यहाँ पर आव्हाड साहब के ऊपर सिर्फ ज्यादती है और आव्हाड साहब ने हमेशा सेक्युलर आवाज उठाई और गलत हिस्ट्री, क्योंकि वो इतना पढ़ाई करते तो उन्हें एक्चुअल हिस्ट्री पता है, उसके बावजूद एक्चुअल हिस्ट्री जब उन्होंने बताया है उसके बावजूद उस चीज के ऊपर कार्रवाई, फिल्म डायरेक्टर के ऊपर कार्रवाई करने के बजाय आव्हाड साहब पे कार्रवाई हो रही है। जब तक साहब आएंगे नहीं हम यहाँ से जाएंगे नहीं, साहब जब तक आएंगे नहीं हम यहाँ से जाएंगे नहीं। विशाल तू ऐकलाशील की कार्यकर्त्यांचा रोज तो वाढत चाललेला आहे आणि पोलीस त्यांच्या आत्मदे प्रक्रिया पूर्ण करत आहेत, त्यामुळे कधीपर्यंत आव्हाड आणि एकूण 12 जण ज्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांना कधीपर्यंत घेऊन जातील कोर्टामध्ये हे अजूनही स्पष्ट नाहीये, पण जर उशीर झाला कोर्टामध्ये न्यायला तर थेट उद्याच्या सुट्टीकालीन कोर्टामध्ये किंवा थेट सोमवारी रेग्युलर कोर्टामध्ये हजर करावं लागेल अशी एकंदर परिस्थिती दिसते, त्यामुळे आजची रात्र तरी एकूण हे 12 कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत आणि जितेंद्र आव्हाड आहेत यांना जेलमध्ये काढावे लागते का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। पण म्हणजे अटक तर अटळ आहे अजित आणि या सगळ्याच्यात आपण बघतोय की लगेच तर जामीन मिळणं कठीण आहे, या सगळ्याच्या सोमवार किंवा मंगळवार उजाडू शकतो का? शक्यता तशीच आहे, कारण का आजचं आपण पाहिलं तर 5:30 ते 6 वाजेपर्यंत कोर्टाचं कामकाज चालू असतं, आता 5:05 झालेली आहेत, पुढे अजूनही प्रक्रिया सुरू आहे, कारण जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर एक करून 12 जणांना अटक केलेली आहे, या 12 जणांच्या अटकेची पूर्ण प्रक्रिया त्यांना कोर्टामध्ये सादर करण्याकरता त्यांच्या अटक वॉरंट आणि त्यानंतर त्यांची पूर्ण अटकेच्या प्रक्रियेचे पेपर कोर्टामध्ये त्यांना सादर करायला त्यांची रिमांड कॉपी तयार केली जाते, वकिलांना सांगितलं जातं, वकिलांना तयार केलं जातं, न्यायालयाला इंटिमेशन दिलं जातं, ही सगळी फार मोठी प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया पाहता आज आव्हाडांना कोर्टात हजर केलं जाऊ शकतं का अशी ह्या सगळ्या गोष्टीवरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे, त्यामुळे आजची रात्र जितेंद्र आव्हाड यांना वर्तडेर पोलीस स्टेशनमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये काढावे लागू शकते अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे। होऊ शकतं उद्या सत्रकालीन जे न्यायालय आहे, सुट्टीकालीन जे न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये त्यांना हजर केला असता तिकडे त्यांना दिलासा मिळू शकतो, पण सुट्टीचे जे कोर्ट असतात त्यांना विशेष अधिकार नसतात, त्यामुळे हा सर्व भाग जो आहे तो पुढे जाऊन सोमवारपर्यंत जाऊ शकतो किंवा मंगळवारपर्यंत जाऊ शकतो, त्यामुळे आव्हाडांना हे प्रकरण जे चांगलंच भोवताना दिसतंय। धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल। तर जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांना न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं, पण न्यायालयाचं कामकाज संपोस्तर जर त्यांना हजर करण्यात आला नाही तर त्यांना थेट सोमवारी हजर करता येईल, पण उद्याची आणि रविवारची रात्र त्यांना ठाणे जेलमध्ये काढावी लागू शकते तशी दाट शक्यता निर्माण झाली आहे। पुढे पाहूयात, काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हिंगोलीमध्ये दाखल झाली आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हिंगोलीत या यात्रेत सहभागी झाले। आदित्य ठाकरेंसोबत या यात्रेमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही सहभागी झाले। महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेले ठाकरेंचा पक्ष यात्रेत सहभागी होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती, अखेर या चर्चेवर पडदा पडला आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले। राहुल गांधी यांच्या सोबतच्या पदयात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाल्याचं आपण बघतोय। आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी होणार असं त्यांनी साधारण 2 दिवसांपूर्वीच जाहीर केलेलं होतं, पण आपण बघतोय आता त्यांच्याबरोबर शिवसेनेचे इतर नेते देखील त्यांच्या या यात्रेमध्ये राहुल गांधींबरोबर सहभागी झालेले आहेत।
भारत जोडो यात्रा जी आहे ती हिंगोलीत दाखल झालेली आहे आणि यावेळी काँग्रेसचे इतर नेते देखील राहुल गांधींबरोबर या यात्रेत उपस्थित असल्याचं आपण बघतोय. या यात्रेचा राज्यातला हा 6वा दिवस आहे. भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्र राज्यात 14 दिवस मुक्काम असणार आहे. त्या दरम्यान राहुल गांधी राज्यात ठिकठिकाणी जाणार आहेत. आता नांदेड करून हिंगोलीमध्ये मराठवाड्यात हिंगोलीत राहुल गांधी दाखल झालेले आहेत आणि यावेळी त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले होते. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत काल एनसीपीचे नेते देखील सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आज आपण बघतोय शिवसेनेचे नेते यात्रेत सहभागी झाले. त्यापैकीच आदित्य ठाकरे आपण बघतोय. आदित्य ठाकरेंनी यापूर्वीच त्यांची भूमिका या यात्रेत सहभागी होण्याबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली होती आणि त्याप्रमाणे आज ते सहभागी झाले. राहुल गांधी यांच्या यात्रेत आज 5वा दिवस आहे आणि नांदेडमध्ये 4 दिवस राहिल्यानंतर आज 5व्या दिवशी हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला आणि पुन्हा एकदा आपण जाऊया ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले. जोपर्यंत जितेंद्र आव्हाडांना सोडत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. सव्वीस आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे. अजित, आपण जर पाहिलं तर एक डीसीपींची गाडी आली, त्या गाडीमध्ये जितेंद्र आव्हाड आहेत असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. म्हणून कार्यकर्ते डीसीपीच्या गाडी समोर झोपले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलीस झटापट आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहिलं या ठिकाणी तर पोलीस आणि कार्यकर्ते एकमेकांची भिडत आहेत. दोन कार्यकर्ते पोलिसांच्या गाडीसमोर देखील झोपले होते आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला आहे. महिला ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांना देखील पोलिसांनी अटकवलेलं आहे. आपण प्रयत्न करूया. अटक केलेली आहे काय कारणाने कोर्टामध्ये हजर केलं जाईल का सर? आणि यावेळी डीसीपींची गाडी जी आहे ती अडवण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या गाडीसमोर अडवून झोपले आणि त्यानंतर एकूणच सगळा गोंधळ निर्माण झाल्याचं आपण बघतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झालेली आहे. अरे या ना, अरे चला ना आतमध्ये या ना, राहू द्या ना, बॅरिकेड लावून ठेवू द्या. चला पोलीस उपायुक्त विनाठोडे न बोलता माध्यमांशी बोलणं पाहिलं असेल तर पोलिसांनी आता मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावायला सुरुवात केलेली आहे. पोलीस उपायुक्त विनय राठोड जे आहेत त्यांनी बोलण्यास नकार दिलेला आहे. पण थोड्याच वेळात ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाईल असं सांगितलं जात आहे. कारण का कोर्टामध्ये आज हजर केलं तर उद्या त्यांना त्या ठिकाणी हजर करावं लागेल. त्यामुळे आजची रात्र त्यांना जेलमध्ये काढावं लागेल असं दिसतंय. विशाल, पण या दरम्यान जितेंद्र आव्हाड कुठे आहेत? अजित मांढरे, जितेंद्र आव्हाड आता अजूनही सिनियर पेच्या केबिनच्या आतमध्ये असं बोलत आहे. कारण का जर त्या डीसीपीच्या गाडीमध्ये त्यांना नेलं
त्या ठिकाणी त्यांना नेणं अशक्य आहे, कारण जर ती त्या गाडीतून नेलं असतं तर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असता गाडीच्या पाठीपुढे, तर ती गाडी जी आहे ती रिकामी गेली असं सांगितलं जाते. आणि स्वतः पोलीस उपायुक्त जे आहेत या ठिकाणी आहेत, त्यामुळे अजिंक्य रावत हे अजूनही सिरीरपेच्या केबिनमध्ये असं सांगितलं जातं. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपण आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. जितेंद्र आव्हाड अजूनही पोलीस स्टेशनमध्ये आहेत, पण आता अजित एकूण पुढली प्रक्रिया काय होईल, केव्हापर्यंत होईल याबद्दल काय कळू शकतो? प्रमोदजी, आव्हाडांना अटक केलेली आहे, काय सांगाल? आव्हाड साहेबांना जी अटक केली अत्यंत बेकायदेशीर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे आक्षेपार्ह चित्रपटामध्ये दाखवलेले, त्यामुळे त्या संदर्भातला त्यांनी जनतेला सांगितलं हे चुकीचं दाखवलं, हे बंद केला. त्यांचा कुठलाही अपराध नसताना अशा प्रकारे आतताई भूमिका घेणे हे अत्यंत चुकीचं आहे. प्रशासनाला माझी विनंती आहे, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, बाहेर उद्रेक वाढत चाललाय, महाराष्ट्राचं शांततेचं वातावरण जर आपल्याला ठेवायचं असेल तर ही अटक तात्काळ रद्द केली पाहिजे अशी माझी त्यांच्याकडे कळकळीची मागणी आहे. कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात इथे जमा व्हायला लागलेत. मला त्यांना सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं जे चाललंय ते या पुढच्या काळामध्ये होता का म्हणे अशी आमची कळकळीची मागणी आहे. पण जर ही शासकीय प्रक्रिया किंवा पोलीस प्रक्रिया आहे हे पूर्ण करायला लागेल. आपण एकीकडे म्हटलं जातंय की जे काही आमच्यावर केलं जाईल ते आम्ही भोगायला तयार आहोत किंवा त्याला आम्ही लढायला तयार आहोत, कार्यकर्त्यांना शांत करण्यात केलं जाईल. अर्थातच आम्ही लढायला तयार आहोत. चुकीचा जर निर्णय शासन घेत असेल तर शासनाच्या विरोधात सुद्धा लढाई करण्याची भूमिका आमच्या सामान्य कार्यकर्त्याची, हे लक्षात ठेवा. आपण कार्यकर्त्यांना शांत करायला आम्ही शांततेचीच भूमिका मागतोय. तिथं आम्ही डिसिप्लिनला भेटायचा प्रयत्न करतोय, ते भेटून देत नाही, ही मोगलशाही चालणार नाही या पुढच्या काळामध्ये. नक्कीच कार्यकर्ते जे पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि ते पोलिसांना त्या ठिकाणी विनंती करतात, पण कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. पण आता या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढे नेमक्या कोणत्या प्रक्रिया पार पडतील, म्हणजे आज जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं का? अजित फोन सांभाळा अजित. आपण बघतोय मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि यावेळी जे DCP होते त्यांची गाडी इथं आल्यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांनी ती गाडी अडवली, त्या गाडीसमोर ते आडवे झाले. एकूणच हा संघर्ष वाढत गेला आणि अखेर पोलिसांना हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना बाजूला काढण्यासाठी म्हणून झटापट करावी लागलेली आहे. त्याची दृश्य आपण बघतोय. बघा DCP गाडीसमोर ही सगळी काही वेळापूर्वी जो गोंधळ झाला होता, ज्यानंतर गोंधळ वाढला मुळात, यापूर्वी पर्यंत सगळे कार्यकर्ते तिथं खाली बसून होते, त्यांची घोषणाबाजी सुरू होती, पण DCP गाडी आल्यानंतर त्यांनी ते या गाडीसमोर आडवे झाले आणि या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी म्हणून पोलिसांना अखेर बळाचा वापर करावा लागला. काहीशी झटापट जी आहे पोलिसांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये इथं बघायला मिळाली. एक कार्यकर्ता या गाडीसमोर आडवा झाल्याचं आपण बघतोय आणि यावेळी पोलिसांनी त्याला उचलून बाजूला केलं. जितेंद्र आव्हाडांना झालेली अटक ही चुकीची आहे आणि अशा प्रकारची तानाशाही चालणार नाही अशा घोषणाबाजी ज्या आहेत ते कार्यकर्ते करताना दिसत आहेत. जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे. अजित, पुन्हा एकदा हाच प्रश्न आहे की आज जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं का? म्हणजे तसं न्यायालयाची वेळ संपली आहे आणि उद्या पुन्हा सुट्टीचा दिवस, परवा सुट्टी. बोलवा अजित. अजित, कुशल महिला कार्यकर्त्या देखील आक्रमक झालेले दिसत आहेत. आपण बोलूयात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच कार्यकर्ते आता तिथे आक्रमक झालेले आहेत. महिला कार्यकर्ते असतील किंवा इतरही कार्यकर्ते, ते जोपर्यंत आव्हाडसाहेबांना ते सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून हळणार नाही अशी भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. परिणामी या सगळ्याच्या तिथे DCP ज्या स्वतः उपस्थित झाले, त्यांचं वाहन अडवण्यात आलं, त्यांच्या वाहनासमोर काही कार्यकर्ते झोपले. त्या एक कार्यकर्ता आपण दृश्यांमध्ये बघू शकतो तो कशाप्रकारे झोपला होता आणि त्याला बाजूला करण्यात आलं. या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्ते आणखीन आक्रमक झाल्याचं बघितल्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करत त्यांना पाठीमागे ढकलावं लागलं. आणि आता आपण बघतोय की वर्तकनगर पोलीस स्टेशनला छावणीचं स्वरूप आलंय. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे. अजित, गोंधळाची परिस्थिती आणि या सगळ्याच्या घोषणाबाजीमुळे कदाचित अजित पर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण ही दोन्ही दृश्य आपण बघतोय. जितेंद्र आव्हाड यांना आता कोर्टाच्या कामकाजाची वेळ तर आता संपली आहे, त्याच्यामुळे उद्याचा आणि परवाचा दिवस त्यांना तुरुंगातच काढावा लागू शकतो. पण आता या क्षणाला त्यांना अटक झाली आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले. या सगळ्या कार्यकर्त्यांना पाठीमागे ढकलण्यात आलं. ही थोड्या वेळापूर्वीची गोष्ट, थोड्या वेळापूर्वीची ही दृश्य आहेत. आणि त्यानंतर दुसरी दृश्य जी आपण बघतो ती आत्ता या क्षणाची आहे. पुन्हा एकदा ही दृश्य आपण बघूयात. DCP चे वाहन आलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते या वाहनासमोर आडवे झोपले. यावेळी पोलिसांना बळाचा वापर करत या कार्यकर्त्याला बाजूला काढावं लागलं. इतरही कार्यकर्ते पुढे येण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी बळाचा वापर करत त्यांना पाठीमागे ढकलावं लागलं आणि तेव्हा कार्यकर्ते आणखीनच आक्रमक झाले. दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की आता सगळ्या कार्यकर्त्यांना एका बाजूला काढण्यात आलेलं आहे, बॅरिकेटिंग करण्यात आलंय. आणि त्यानंतर आता वर्तकनगर पोलीस स्टेशनला छावणीचं स्वरूप आलं. या बातमीबद्दलचे अपडेट्स आपण यापुढे अशाच पद्धतीने घेत राहणार आहोत. पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त News18 लोकमत. आम्ही सुरुवात करूयात. ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो राष्ट्रवादी काँग्रेसने बंद पाडत प्रेक्षकाला मारहाण केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीच या संदर्भात ही माहिती दिली. थोड्याच वेळात त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. पण आज हजर केलं जाण्याची शक्यता तशी कमीच आहे, कारण कोर्टाचं कामकाज हे संपलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचं, म्हणजे सिनेमागृहाच्या बाहेर जाण्याचं आवाहन केलं. आणि त्यानंतरही सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावण्यानं किरकोळ वादाचे प्रसंगही घडले होते. त्यात एका प्रेक्षकाला मारहाण देखील झाली. याच प्रकरणामध्ये आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. आव्हाडांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस स्थानकाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपेंसह 12 जणांना अटक करण्यात आली आहे. पुढे बघत, अफजल खान कबरीच्या ठिकाणचं अवैध बांधकाम प्रशासनानं पूर्णपणे काढून टाकलंय. हे बांधकाम पाडल्यानंतरचा कबरीचा एक्सक्लुझिव्ह फोटो News18 लोकमतकडे आलाय. रात्री उशिरा ही मोहीम जी आहे ती पूर्ण झाली असून साहित्य हटवण्याचं काम आज हाती घेण्यात आलंय. आज याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्यानं या परिसरात दुसऱ्या दिवशीही कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. योग्य कारणाशिवाय कोणालाही प्रतापगडावर सोडण्यात येत नाही. या एकूण कारवाईची आज जिल्हाधिकारी माध्यमांना माहिती देण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज आहेत, नॉट रिचेबल आहेत अशी चर्चा होती. मात्र आज अजित पवारांनी मावळमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. परदेशात असल्यानं आणि इतर कारणांमुळे काही ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण यावेळी अजित पवारांनी दिलं. मी एकतर गेलेलो होतो बाहेरगावी, 4 तारखेला रात्री माझं फ्लाईट होतं. रात्री उशिरा मी गेलो आणि 10 रात्री आलो. काही माहिती घ्यायची नाही, काही नाही, वेगवेगळ्या चॅनलवर काही पण
तुमच्या क्लिप चालू ठेवायच्या, कुणीतरी विचारायचं होतं माझ्या ऑफिसला की अजित पवार कुठे गेलेले. जो माणूस परदेशामध्ये जातो तो माणूस परदेशातनं त्या ठिकाणी लगेचच इथं हे करू शकत नाही. आणि मला त्या संदर्भात काय बोलायचं त्याची वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा, थोडासा तरी एक लोकांना समाधान दिवाळीच्या काळामध्ये शेतकरी वर्गाला होईल. परंतु दोघांनी पण ते केलं नाही. आणि आत्ताची परिस्थिती बघता, मागे तुम्हाला आठवत असेल अधिवेशनाच्या काळामध्ये देखील ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून पहिल्या टर्म म्हणजे खरीपाच्या बद्दलचं, आता तर रब्बीचं पीक आहे पण त्यावेळेस खरीपाचं, म्हणजे आपलं खरीपचं पण नुकसान झालं, रब्बीचं पण नुकसान झालं, आज विम्याचे पण पैसे मिळत नाहीयेत. विम्याचे आकडे एवढे मोठे ऐकायला मिळतात परंतु इतकी तुटपुंजी रक्कम विमा कंपन्या देतात, त्या सगळ्यांकडं सरकार म्हणून आत्ताच्या राज्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनच्या निवडणुका अवघ्या काही तासांवरती आल्यात. या निवडणुकांमध्ये आपल्या पॅनलचा विजय ही औपचारिकता जरी असली तरी या निकालानंतर विरोधकांना सोबत घेऊन काम करू असं वक्तव्य मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. आपण जशी तब्येतीची काळजी घेतो तशी संस्थेची काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलं आहे. आपल्या बँका मुंबईत त्या ठिकाणी काम करतात परंतु मला माहित आहे आज 50% मुंबईतल्या बँका ह्या शेवटच्या घटका मोजत आहेत. मग या घटका मोजत असताना आपल्यासाठी निवडणुका महत्वाच्या आहेत की त्यांच्यासाठी त्यांना पुनर्जीवित करणं, त्यांना ताकद देणं, अशा अर्थाची जी लोक आहेत त्यांच्या मागे उभं राहायचं हा खरा महत्वाचा प्रश्न. राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी दोनदा चर्चा केली की अर्बन बँकांना घेऊन साहेब आपल्याला बसावं लागेल, त्यांना आपण कुठली तरी वन अम्ब्रेला सिस्टीम उभी करावी लागेल, शासनाने एखादा फंड क्रिएट करावा लागेल ज्या वेळेला एखादी संस्था अडचणीत असेल आणि थोडीशी मदतीची अपेक्षा असेल सगळ्यांनी एकमेकांना आधार देण्याची आवश्यकता. ज्या वेळेला एखादी संस्था अडचणीत येते ना त्या अध्यक्षाचं किंवा त्या संस्थेत असणाऱ्या लोकांची काय घालमेल होते ना मी स्वतः बघितलेली. मुंबई जिल्हा बँकेत अध्यक्ष म्हणून काम करत असताना एखादं आरबीआयचं पत्र आलं तर त्या ठिकाणी धस व्हायचं, एखादं कुठलं दुसरीकडून पत्र आलं आणि मग काम करत असताना छोट्या छोट्या संस्थांना घाबरू नका आम्ही तुमच्या मागे आहोत आपण काहीतरी मार्ग काढू हा विश्वास आणि आधार देण्याची आवश्यकता आहे आणि ते काम हे व्यासपीठावरचे लोक करणार आहेत. पुढे बघत मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर उड्डाण पूल धोकादायक बनला असून तो पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. पूल पाडण्याचं काम 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता सुरू होणार असून 21 नोव्हेंबरला मध्यरात्री 2 पर्यंत चालेल. या काळात CSMT ते भायखळा आणि वडाळा दरम्यानची उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येते, त्यामुळे कसारा खोपोली इथून येणाऱ्या लोकल भायखळा परेल दादर आणि कुर्ल्यापर्यंतच चालवण्यात येतील. इथूनच लोकल सोडण्यात येतील तर हार्बरवर पनवेल इथून येणाऱ्या लोकल वडाळापर्यंत चालवण्यात येणार असून तिथूनच पुन्हा डाऊन दिशेला सुटतील. या काळात काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील तर वातानुकूलित लोकल फेऱ्या उपलब्ध नसतील अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. एकीकडे मुंबईच्या हवेची गुणवत्ता ढासळत असताना प्रदूषण कमी करण्यासाठीचा उपाय असलेल्या ही बसला विलंब होतोय. मुंबई आणि परिसरातील रस्ते आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कडक तांत्रिक तपासणी करण्यात आल्यानं आता प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्रांची प्रतीक्षा असल्यानं इलेक्ट्रिक डबल डेकर बसला महिनाभरानं उशीर झाल्याची माहिती आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच या डबल डेकर ई बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील अशी घोषणा करण्यात आली होती, मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे या प्रक्रियेला विलंब होतोय. या ई बसेस आता या महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला सेवेत येतील अशी अपेक्षा आहे. आणि आता मुंबईकरांसाठी खुश खबर अशी आहे की नॅशनल पार्कमध्ये आता सिंहाची डरकाळी घुमणार आहे. हो, सिंहाची डरकाळी गुजरातमधून मुंबईत सिंहाची जोडी आणण्यात येते. लवकरच लायन सफारी जी आहे ती नॅशनल पार्कमध्ये सुरू करण्यात येते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी याबद्दलची माहिती देऊ केली आहे. मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बंद पडलेली लायन सफारी पुन्हा सुरू होणार आहे. इथे येत्या काही दिवसात गुजरातमधून सिंहाची एक जोडी नॅशनल पार्कात येणार आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात राज्यात वाघांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे वाघांचं पुनर्वसन करणं काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये बंद पडलेली लायन सफारी आता लवकरच सुरू होणार आहे. नेमकं काय होणार आहे जाणून घेऊयात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडनं. आपल्याला माहिती आहे की संजय गांधी नॅशनल पार्क हे आमचं वैभव आहे. जगामध्ये इतक्या अर्बन पॉप्युलेशनमध्ये असणारं 104 स्क्वेअर किलोमीटरचं जैव विविधता असणारं आहे नॅशनल पार्क. आम्ही इथं आता लायन सफारी जी बंद झाली होती, वृद्ध झाल्यानी त्या ठिकाणचे लायनचा मृत्यू झाला. मी मागच्या महिन्यात जेव्हा गुजरातमध्ये गेलो तेव्हा आम्ही त्यांच्या वनमंत्र्याशी चर्चा केली. आता त्यांनी NTCA ने आम्हाला परवानगी दिली. एक नर आणि मादी असं लायन आम्हाला ते देणार आहे आणि आम्ही या साधारणतः 1-2 महिन्यामध्ये लायन सफारी संजय गांधी नॅशनल पार्कची पुन्हा सुरू करतो. मागच्या टर्ममध्ये जेव्हा तुम्ही वनमंत्री होता तेव्हा संजय गांधी नॅशनल पार्कमधल्या कार्यक्रमात तुम्ही त्यावेळेच्या पर्यावरण मंत्र्याने शब्द दिला होता, वाघाचं संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे, ती मी पाळणारच. मात्र हे वाघाचं संरक्षण इतक्या जास्त प्रमाणात झालंय का की आता वाघांची संख्या महाराष्ट्रात वाढली? खरी आहे, आपण म्हणता ते खरं आहे की जेव्हा 2014 आमच्याकडे 190 वाघ होते, आता 352 पेक्षा जास्त वाघ आणि 2 वर्षापेक्षा कमी असणारे 550 वरती जागे. आणि त्यातून वाघ आणि मानव याचे संघर्ष खूप वाढतात. बरोबर. अशा प्रसंगात आता मग पहिल्यांदा आम्ही NTCA कडून परवानगी घेतली भारत सरकारची, पण त्यांना जंगलात सोडतो आणि मॉनिटर सुद्धा करतो. कारण हे सर्व प्रयोग आहे, नवीन प्रयोग आहे आणि या प्रयोगामध्ये आपण मॉनिटर करतो की मग या वाघांचं पोषण बरोबर होत आहे का, यांची वंशवृद्धी बरोबर होत आहे का, हे सर्व आपण मॉनिटर करतो. आज सारस पक्षाबद्दल जसं आपण आज निर्णय केलाय, मला असं वाटतं की आपण या संदर्भामध्ये आता पहिल्यांदा NTCA ने आपल्याला अशा पद्धतीच्या परवानग्या दिल्या आहे, 5 वाघ मग सह्याद्रीचा आता आपण पाठवतो आहे आणि मग या पद्धतीमध्ये याचे काय रिझल्ट येतात त्याच्यावर मग साधारणतः बॅलन्स करण्याचा विचार केला. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे आणि मुंबईमध्ये बंद पडलेली लायन सफारी लवकरच सुरू होणार आहे. कॅमेरा पर्सन स्वप्नील धुरीसह तुषार शेटे, News 18 लोकमत. आता यानंतर बघूयात मुंबईकरांनो तुमच्या चिमुरड्यांना जपा, कारण तशी गरज आहे. मुंबईवर कोरोनानंतर गोवरचं संकट उद्भवलेलं आहे. लहान मुलं, गर्भवती महिलांना याचा धोका अधिक आहे. केंद्राचं पथक त्यामुळेच आता मुंबईत दाखल झालंय. गोवंडीत गोवरचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आहे आणि 3 मुलांचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचं देखील कळत आहे. गेल्या महिन्यापासून मुंबईत गोवरची साथ पसरायला सुरुवात झाली. मुंबईतल्या 5 विभागात गोवरचा प्रादुर्भाव सर्वाधिक दिसून आला आहे. आतापर्यंत 84 लहान बालकं गोवरने बाधित झाली असून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पालिकेने मुलं आणि गर्भवतींच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. मुंबईतल्या F उत्तर, H पूर्व, L M पूर्व तसंच P उत्तर या विभागात 5 वर्षांपर्यंत मुलांमध्ये गोवर या आजाराचा संसर्ग आढळून आला आहे. तर सर्वाधिक रुग्ण हे M पूर्व विभागात आढळून आले. M पूर्व विभागात 6,09,218 घरांचं पालिका अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पूर्ण केलं आहे. आणि त्यातच मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ढासळली आहे. मुंबईतील बहुतेक सर्वच नोडमधील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. हवेची गुणवत्ता सर्वाधिक ढासळल्यानं माझगाव, मालाड, चेंबूर आणि नवी मुंबई परिसराचा रेड झोनमध्ये समावेश झाला आहे. परिणामी मुंबईकरांना सर्दी, खोकल्याच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. प्रदूषणाची समस्याही भेडसावते. माझगाव आणि मालाडमधील हवेची स्थिती सर्वाधिक खराब झाली आहे. इथली हवा गुणवत्ता निर्देशांक अनुक्रमे 228 आणि 301 असा अतिशय वाईट नोंदवला गेला. जाणून घेऊयात हा निर्देशांक किती आहे. माझगावमध्ये जर आपण पाहिलं तर 238 अतिशय वाईट, मालाडमध्ये 301 अतिशय वाईट, चेंबूरमध्ये 245 वाईटच म्हणावं लागेल, BKC 235, अंधेरी 225, बोरिवली 232, कुलाबा 211, नवी मुंबई 336 अतिशय वाईट,
पुढे पाहूयात बातमी दिल्लीत. दिल्ली NRCR मध्ये प्रदूषण आणखी वाढण्याची शक्यता आहे. एअर स्टँडर्ड एजन्सीने अंदाज वर्तवला आहे की वायव्य पश्चिम दिशेकडून खळ्याचा धूर नवी दिल्लीत येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वातावरणात धुक्याची चादर तयार होऊ शकते. परिणामी अत्यंत खराब हवेची उच्च पातळी गंभीर श्रेणीत जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गेल्या 24 तासात NCR मधील शहरांमधील हवा अत्यंत खराब श्रेणीत नोंदवण्यात आली आहे. पुढे पाहूयात पुण्यात. आता यापुढे मांजर पाळायची असेल तर महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. यापूर्वी श्वान अर्थात कुत्रा पाळायचा असेल तर महापालिकेचा परवाना घ्यावा लागत होता. मात्र मांजर पाळण्यासाठी असे कुठलेही नियम नव्हते. कुत्र्यासोबत आता मांजर पाळणाऱ्यांची संख्याही मोठी असल्यानं महापालिकेने मांजर पाळण्यासाठी परवाना घेण्याचा नियम केला आहे. आणि त्यासाठी अर्ज भरून मांजराचे 3 फोटो आणि 50 रुपये शुल्क अर्जासोबत महापालिकेला द्यावा लागणार आहे. अँटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्रही सादर करावं लागेल. तसे आदेशच पुणे महापालिकेकडून देण्यात आले. आता एक ब्रेकिंग न्यूज अशी की कोल्हापूरमधील हत्या प्रकरण जे आहे त्या हत्या प्रकरणात भावासह एकाला आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. सख्ख्या भावाने आपल्या बहिणीचा खून केला होता. बहीण आणि तिच्या पतीचा खून केला होता. आणि या प्रकरणामध्ये म्हणजे सैराट सिनेमात यापूर्वी ज्या प्रकारे सैराट स्टाईल मर्डर दाखवण्यात आलेला होता त्याचप्रकारे हा खून झाला होता. भावासह एकाला आजन्म कारावासाची शिक्षा जी आहे ती ठोठावण्यात आली. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानं सख्ख्या भावाने बहिणीचा आणि तिच्या नवऱ्याचा खून केला होता. चहाच्या बहाण्याने घरात घुसून सुरुवातीला बहिणीचा खून केला. बहिणीचा नवरा बाहेरून येताच त्याचाही चाकूने भुसकून खून केला. ऑनर किलिंगच्या या प्रकाराने सगळीच खळबळ उडाली होती.